नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जर्ज जेली कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की 21 तारखेपासून ही वेळ संध्याकाळी 6 वाजता झालेली आहे. 6 वाजता होम मिनिस्टरचं आपण जे स्वागत केलं न चुकता आपण सगळे हा भाग बघत असता, होम मिनिस्टरला आशीर्वाद देत असता, असाच आशीर्वाद देत राहा. आजच्या भागात आपण कोणाला भेटणार यासाठी मला खात्री आहे तुम्हाला खूप उत्सुकता असेल. तर आज आपण प्रतीक्षा लोणकर आणि प्रशांत दळवी या दोघांना बोलतं करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कसं छान वाटतंय आज, हो की नाही? होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आज गप्पा आणि त्यात तुम्ही दोघे आलेले आहात, त्यामुळे आम्ही सुद्धा खूप आनंदी आहोत. होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये आपण नेहमी म्हणतो की घराघरातल्या माऊलीचा सन्मान, आणि हा सन्मान होत असताना आज एकीकडे झी मराठीच्या संभाजी या मालिकेतनं साकारलेली व्यक्तिरेखा आणि त्या दिवाळीनिमित्त झी मराठीचा येणारा अंक, अशा या नात्यातून आज आपण भेटत जरी असलो तरी सुद्धा बालपण कुठलं? मुळात आम्ही ॲक्च्युली औरंगाबादचे आहे, म्हणजे असं माझं आडनाव लोणकर असल्यामुळे अनेक जण मला असा प्रश्न विचारत असतात नेहमी की नेमकं काय, म्हणजे कुठलं, म्हणजे नाव, म्हणजे माझं गाव ॲक्च्युली लोण असलं तरी आम्ही ते कधीच पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे माझा जन्म, माझं शिक्षण सगळं औरंगाबादचं. आणि तुमचं बालपण? माझं बालपण तसं बघितलं तर म्हणजे 5-6 वर्षाचं असेपर्यंत मुंबई. मुंबई? हां, गंमत अशी आहे माझं जन्म मुंबईच, चेंबूरचा आहे. बरं. खूप जणांना ते माहिती नाही आहे. टिळकनगर. आणि त्याच्यानंतर 5-6 वर्ष म्हणजे पहिलीत मी असताना आम्ही औरंगाबादला शिफ्ट झालो. सगळं शिक्षण, नोकरी आणि सगळा जो ग्रुप जमला ते सगळं औरंगाबाद, आणि त्या त्या संस्कृतीत मी वाढलो औरंगाबाद. सगळं पुढचं सगळं म्हणजे योग जुळायचे होते म्हणून तिकडे गेलं. आणि गंमत हा तेच ना, यांना सगळ्यांना आणायचं होतं. आणि गंमत अशी की पुन्हा वर्तुळ असं पूर्ण झालंय आणि पुन्हा मुंबईला. मुंबई. पण मग सगळं शिक्षण वगैरे सगळं? हो. कुठे शाळा कुठली? शारदा मंदिर. शारदा मंदिर कन्या प्रशाला. आणि कॉलेज? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स. तुमचं? माझंही कॉलेज तेच, आणि माझी शाळा सभू शिक्षण संस्था म्हणून सरस्वती भुवन. पण मग तुमची ओळख कधीची? मग जे मी म्हणते की चंद्रकांत कुलकर्णी, म्हणजे चंदूशी आमची पहिली ओळख. म्हणजे मी 8वीत असताना एक यंग डिबेटर्स असोसिएशनचं एक शिबिर केलं होतं, वर्कशॉप म्हणजे, आणि तेव्हा चंदू म्हणजे त्याच्या ह्याच्यात होता, म्हणजे ते जे शिबिर त्यांनी घेतलेलं होतं, आणि त्यामुळे चंदूशी ओळख झाली. आणि चंदूशी ओळख झाल्यानंतर मग चंदूचा मित्र हा, आणि मग त्याच्याशी ओळख. तुम्ही तिकडे कशाला जात होता तेव्हा? कुठे? त्या शिबिरात. मी शिबिरात नव्हतो. मी शिबिरात चंदूला पाठवलं हो ना, असं म्हणू शकतो आपण. नाही, मी शिबिरात वगैरे गेलो नव्हतो. पुढे आमचा सगळा जिगीशा ग्रुप फॉर्म झाला तिथल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच, आणि आम्ही सगळे खूप छान वातावरण होतं त्या कॉलेजचं. म्हणजे आज जसं मुंबईतली खूप छान कॉलेजेस आपल्याला माहिती आहे की इकडे कल्चरल ॲक्टिव्हिटी खूप असते, तशी आमच्या कॉलेजमध्ये होती. आणि तिकडे डिबेटिंग, नाटक, वक्तृत्व स्पर्धा या सगळ्या निमित्ताने मस्त तो ग्रुप तयार झाला. पण तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना बघितलं कधी? तेच सांगतो ना, इंटरेस्टिंग. चंदूच्या निमित्ताने जरी झालं असेल, कारण तिथेच जवळ या राहायच्या, तरी नंतर कॉलेज एक सगळ्यांचं झालं. आणि प्रतीक्षा ॲक्च्युली मेरिटमध्ये वगैरे आली होती, पण ती असं वाटलं होतं की डॉक्टर वगैरे होईल किंवा काय, किंवा आय एस वगैरे होईल, पण ती पण आर्ट्सला आली. आणि आम्ही सगळे मिळून आम्ही एक स्त्री नावाची एकांकिका केली होती, त्यात हिनी काम पण केलं, आणि तिकडून आमची सगळ्यांना ती लिहिली होती. कोणी ती? मी लिहिली. तुम्हीच लिहिली? आणि मग तिकडे ती ओळख वाढत गेली. म्हणजे आता होम मिनिस्टर मध्ये कसं, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान, बरोबर आहे, ही टॅगलाईन आहे. होय होय. मग तिथून स्त्रीचा सन्मान सुरू झाला. येस येस. पण ही नाटक वगैरे ही जी कला होती, याची आवड तुमच्या घरातनं प्रोत्साहन होतं त्याला? हो. माझ्याकडे खूपच वातावरण होतं. माझे वडील पत्रकार होते, माझा भाऊ जो मोठा आहे अजित दळवी, तो मुख्य म्हणजे नाटकवाला होता तिथला, आणि तो माझ्यापेक्षा 10-11 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्याची गॅदरिंगची नाटकं बघायला मी रेग्युलर जायचो, आणि ती खुमखुमी असायची. पण गंमत ही झाली की नंतर आम्ही जो ग्रुप केला तो सगळा
समवेस लोकांचा झाला, त्यांचा ग्रुप वेगळा वेगळा, आमची संस्था वेगळी झाली. त्या ह्याच्यात कुठेतरी हळूहळू असं वाटत गेलं आणि मला म्हणजे सगळे चिडवतात की आता मी आपणहून विषय काढतोय. जवळजवळ 11वी 12वीत असतानाच मी विचारलं आणि हां म्हणजे आम्हाला आमच्या ग्रुपमधले लोक म्हणजे त्यांना तेव्हा माहितीच नव्हतं, पण नंतर आम्हाला चिडवायचे किंवा अजूनही कधीतरी विषय निघाला तर म्हणतात की तुमचा बालविवाह झालेला आहे म्हणून. कारण की गंमत अशी होती की ग्रुपचे आमचे काही नीती नियम होते आणि त्याच्यात असं वाटायचं की अरे नाही नाही आत्ता बरोबर नाही, म्हणून आम्ही जवळजवळ पुढे 7-1 वर्ष कुणालाही सांगितलं नव्हतं. तुमच्या दोघात निर्णय झालेला होता. पण कसं आहे माहितीये का, अरे आम्ही स्त्री म्हणजे आम्ही 12-13 मुली आणि त्याच्यामध्ये असं एकीचं लग्न ठरलं असं जर कोणाला कळलं तर म्हणजे सगळ्यांच्या घरी वातावरण वाटायला नको ना. थोडा मी ग्रुपमध्ये म्हणजे तसा थोडा सिनियर असल्यामुळे माझ्यावरती जास्त जबाबदारी होती. आता या ठिकाणी पहिला एक खेळ आहे, या खेळात काय घडणार बघूया. ते रिंग आहे ना ती या प्लास्टिकचा जो आता मनोर आहे त्यामध्ये टाकायची, 5 गेल्या पाहिजेत, 5 10 संधी आहेत, 5 तरी गेल्या पाहिजे. एक तरी जाते जिथे बसलाय तिथूनच हळूहळू उठून अशी नाही टाकायची. चला वेळ सुरू झाली, याची सुरुवात. वा सुंदर, अरे चला एक खाता तो खोल दिया. तुम्ही कधी दोघे तिकडे जत्रेत वगैरे गेला होता? मी गेलेलो, मी गेलेलो ना. 2 संपले आता. 3 अरे 5 टाकायच्या होत्या. मी काय म्हणतो तुम्ही जत्रेत गेला होता ना एवढे फक्त जिथून ठरलो आता मी फक्त टाका 5 पूर्ण करायचे म्हणून त्यांच्याने काय अरे जमली होती नाही. पण मी पण पुढे चाललोय. अरे एक तरी जाऊ दे, जत्रेत जाऊन काय उपयोग झाला बघ. 4 मी म्हणतो 5 पूर्ण करून टाका. 1 टाकायची, 1 अरे यार साबण साबण लावलं. अभिनंदन दोघांनी मिळून केलेला. काय बात आहे, झी मराठी कडून ही भेट असते. नंतर घरी कधी कळलं मग? घरी आम्ही खूप उशिरा सांगितलं तसं, म्हणजे माझ्या घरी पण उशिरा सांगितलं, म्हणजे माझं पूर्ण शिक्षण झालं याचं यांनी म्हणजे तिकडे तुला आता तो सगळा प्रवास तुला पण माहिती आहे पण सांगायला हरकत नाही की आम्ही तिकडे ॲक्टिव्हिटी करत असताना एक काळ असा आला किंवा एक क्षण असा आला जेव्हा प्रशांतनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण इथे करतो आहे काम चांगलं आहे परंतु आपण इथेच काम करत राहिलो तर आपण आपल्यातच खुश राहू, पण जर आपल्याला खरंच कुठे मोठ्या नकाशावरती बघायचं असेल की आपण खरंच कुठे आहोत आणि आपल्यात खरंच काही आहे का ते टॅलेंट, तर आपल्याला मोठ्या ठिकाणी जायला पाहिजे आणि साहजिकच मुंबई बाजारपेठ आहे, तिथे जाऊन आपल्याला आपल्याला आजमावून पाहिजे. काय डिसिजन असेल ना तेव्हा, तेव्हा तो म्हणजे खरंच वाटलं नव्हतं की एवढं पुढे होईल. कारण आणि पुन्हा मुंबईत येताना पण काहीतरी आपण यश मिळवायला चाललोय, प्रसिद्धी मिळवायला चाललोय, पैसा मिळवायला चाललोय, अशी कुणाचीही आमची ग्रुपमधली भावना नव्हती, सगळ्याच मित्रांची. आपल्याला चांगलं काहीतरी करायचं आहे आणि आपल्यापेक्षा पण अजून खूप तिकडे चांगली स्पर्धा असणार आहे, आपल्याला चांगले महोत्सव बघायला मिळतील आणि आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर ग्रो व्हायचं आहे आणि पूर्ण वेळ नाटकात जे श्वास घ्यायचा आहे या अर्थाने सगळे आले होते. आणि सगळ्यांच्या गंमत म्हणजे घरच्यांनी पण खूप पाठिंबा दिला या निर्णयाला, कारण तेव्हा गंमत अशी होती की तेव्हा आजच्यासारखं काही वातावरणच नव्हतं ना. डायरेक्ट मराठी सिनेमा किंवा एक चॅनल हो दूरदर्शन हो, त्यामुळे आर्थिक कमाईसाठी काही नव्हतं. तितकीशी ती प्रतिष्ठा पण नव्हती तेव्हा, मला असं वाटतं मजा वाटायची कलेला, ती जी एक प्रतिष्ठा पण इकॉनॉमिक्स पण तेवढं कमी, पैसेच मिळायचे नाही. आणि मग लग्न कुठल्या वर्षी? इथे आल्यानंतर मला 1 वर्ष 90 साली 3 वर्षांनी 90 हे सगळं सुरू असताना आता झी मराठी आणि या झी मराठीवरची संभाजी ही मालिका काय सांगाल, कसा होता अनुभव? फारच छान होता अनुभव, म्हणजे मला आता ती मालिका म्हणजे माझा तो त्याच्यातला रोल संपून पण काही दिवस झाले. म्हणजे जिजाबाईंची व्यक्तिरेखा एकतर मला साकारायला मिळाली, खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, कारण हे व्यक्तिमत्व असं आहे मला वाटते की पूर्ण महाराष्ट्र त्याचं ते स्फूर्तीस्थान आहे, दैवत आहे ते. आणि अशी व्यक्तिरेखा स्वीकारताना थोडंसं दडपण असतंच मनात आपल्या, दडपण म्हणण्यापेक्षा मला दडपण असं नाही की बाबा कशी करेन, पण मला वाटत होतं की लोकांच्या मनात जे स्थान आहे
त्या स्थानाच्या आपण जवळ गेलो पाहिजे हे मनामध्ये कुठंतरी होतं, आणि त्यामुळे ते साकारताना चॅलेंज पण वाटत होतं, आनंद पण होत होता, आणि दुसरीकडे ते एक जबाबदारी पण वाटत होती, त्यामुळे फार कारण कसं आहे की प्रतीक्षा लोणकर असं म्हटल्यानंतर ना जे करणार ते उत्तमच करणार, थँक्यू, जे करणार ते खरेपणानं करणार, त्याच्यातला जो खरेपणा आहे ना तो खरेपणा कायम तुम्ही टिकवला, म्हणजे आम्ही लांबून बघत असलो प्रेक्षकाच्या नजरेतनं बघत असलो तरी एक सोज्वळ खरेपणा निर्मळपणा तो कायमच जपला गेला ह्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे मग अशी व्यक्तिरेखा साकारताना केवढं दडपण असू शकेल, कारण ना खूप वर्षांनी आणि करेक्ट करेक्ट खूप वर्षांनी ते करत होतो, पण तेच मला असं वाटलं की ऐतिहासिक व्यक्तिरेखा जेव्हा आपण नेहमीच करत असतो त्यावेळी ते एक वेगळं दडपण असतंच, ती जबाबदारी, कारण ती होऊन गेलेली पात्रं त्यांना अनेकांनी बघितलेलं असतं, त्यामुळे ते दडपण असतंच. पण मला असं वाटतं की तुमचे कॉस्ट्युम्स असतील, तुमचा मेकअप असेल, तुमचे दागिने असतील, ही सगळी आयुधं तुम्हाला दिलेली असतात त्याच्यासाठी, त्याचा उपयोग करून तुम्हाला घ्यायचा असतो. परंतु असं करून आपण मला वाटतं काहीतरी मुद्दामच काहीतरी एक कृत्रिम असं करतो आहे तसं नाही, तर मला वाटतं तिथे ऐतिहासिक भूमिकात मला ती जास्त जबाबदारी वाटते की ते खऱ्या अर्थाने पोचवणं, प्रामाणिकपणे पोचवणं, कारण शेवटी ती माणसंच होती, ती होती त्या काळातली, पण ती माणसं होती, त्यांनाही भावभावना होत्या, त्यांचे राग लोभ होते, तर ते माणूसपणाने पोचवणं ही एक जी मजा होती आणि ती पोचवली. हां, म्हणजे ती माता राजमाता होती, पण ॲट द सेम टाईम ती त्या संभाजीची ती आजी पण होती, तर ती आजी ते आजी पण त्याच्यात यायला पाहिजे, शिवाजी महाराजांची आई पण होती, ते आई पण त्याच्यात यायला पाहिजे, आणि याच्या व्यतिरिक्त ती एक कर्तृत्ववान स्त्री होती, त्यामुळे हे सगळं मला वाटत होतं की हे सगळं त्याच्यात यावं, तर ती भूमिका खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण पोचवली. जे झी मराठीने केलं ते लोकांसाठी, रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी, आणि ते करताना त्यांनी तो प्रामाणिकपणा कायम जपला, अगदी अगदी म्हणजे अगदी वाचनाच्या हो. आता मी अंकाकडे येतो, दिवाळी अंकाकडे येतो, की दिवाळी अंक जेव्हा पहिला झाला हे माझ्या मते यंदाचा तिसरा करेक्ट, म्हणजे पहिला जेव्हा झाला तेव्हा काय टेन्शन होतं असणारच खूप 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 नाही, पण मला सगळ्यात गंमत वाटते आदेश विचार कर की एखाद्या म्हणजे दिवाळी अंकाचे छोटंसं असं हे आहे की 110 वर्षापूर्वी पहिल्यांदा मनोरंजन नावाचा दिवाळी अंक काढला गेला, त्याला तर 110 वर्षाची महाराष्ट्रातली इतकी सुंदर सांस्कृतिक साहित्यिक परंपरा आहे, आणि 110 वर्षांनी किंवा 108 वर्षांनी म्हणूया आपण एका मनोरंजन विश्वातल्या वाहिनीला दिवाळी अंक काढावा असा वाटला, यापेक्षा वेगळं काय. मला इतकंही विलक्षण वाटतं की निलेश मयेकर सारख्या व्यक्तीला एका चॅनलवर असताना ती कुठून कल्पना सुचावी, आणि आपण मराठी पण नुसतं म्हणतोय वाहिनीवर असं नाही, तर जिथे जिथे खरोखर मराठी पण आहे किंवा मराठीपणाचं बलस्थान जिथे आहे ते आपण केलं पाहिजे ही त्यामागची भावना आहे. त्यामुळे मला हे फोन जेव्हा आला पहिल्यांदा की तुम्ही कराल का याचं जरासं, म्हटलं काय चॅनल दिवाळी अंक काढतोय असं झालं मला, आणि होणार का पूर्णत्वाला. पण ती सगळी इतकी मस्त टीम आहे सगळ्या झीची, आणि एकीकडे ग्रंथालीची पण टीम आमच्याबरोबर असते, एकीकडे इंडियन प्रिंटिंग वर्क्स आहेत ते लोक बरोबर आहेत, अशा 2-3 टीम मिळून हे सगळे प्रयत्न करतो आम्ही, आणि ते इतकं विलक्षण आहे की सुरुवातीला एवढी कल्पना, पण तू जे सुरुवातीला म्हणाल की झी ही इतकी एक म्हणजे मोठी व्यवस्था आहे की त्यांनी कोणतीही गोष्ट जर चांगली केली तर ती पोचते ज्या प्रमाणात ना ते फार विलक्षण आहे. म्हणजे पहिला अंक काढताना खूप दडपण होतं हे कसं रिसीव होईल काय होईल, कारण आपल्या दिवाळी अंकाची काही गणित असतात, आणि ते ज्या प्रकारे त्याला अफाट प्रतिसाद मिळाला आणि पहिलाच दिवाळी अंक पुनर्मुद्रित करावा लागला, म्हणजे ह्याच्या त्यामुळे पुन्हा दुसऱ्या वेळी खूप जबाबदारी वाढली. मला आधी वाटलं की आरंभशूरता पण असू शकते आणि पुढच्या वर्षी होईल की नाही, पण तेवढ्याच निष्ठेने पुढच्या वर्षी केला गेला तेवढ्याच प्रकारे तो पुन्हा त्याला प्रतिसाद. तुम्हाला सांगतो मी आता महाराष्ट्रभर फिरत असतो तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच उत्सुकतेने लोक वाट बघतायत कधी हो अंक. म्हणजे मी तर या निमित्ताने आवाहन करीन की प्रत्येकाला ना दिवाळीत भेटवस्तू द्यावी, मराठी घरांमध्ये जाताना काय द्यावी असं वाटत असतं. मी तुम्हाला झी मराठी कुटुंबाचा सदस्य या नात्याने सांगतो, चकली, करंजी, लाडू, फराळ, मिठाई हे तर आहेच, पण त्याच्याबरोबर तो झी मराठीचा दिवाळी अंक देऊन बघा, नक्की तुम्हाला खऱ्या अर्थानं उत्तम दिवाळी पार पडल्याचा आनंद ज्यांच्याकडे तुम्ही ती भेट म्हणून द्याल ना त्यांच्याकडून फोन आल्याशिवाय राहणार नाही, आणि पुढच्या दिवाळीपर्यंत या दिवाळीची आठवण काढत राहतील तुम्ही आमच्या घरी येऊन गेला. या सगळ्या प्रवासात शेवटच्या टप्प्यावर एक प्रश्न एवढाच की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? थोडंसं मला वाटतं आई वडील
किंवा कुटुंब जे मला असं वाटतं की काय होतं आम्हाला हा ग्रुप आणि आम्हाला हे खूप लवकर मिळालं आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये इतके इन्व्हॉल्व झालो आणि मग घरच्यांकडे आपलं नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्यात परत माझा भाऊ जो आहे तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे तर तो थोडासा आमच्या दोघींकडे म्हणजे मी आणि प्रतिमा आम्ही दोघीजणी या ग्रुपमधल्या आणि त्यामुळे तो आमच्याकडे थोडंसं एक ह्यांनी बघत होता ना की ह्या आता आम्हाला पुढे गाईड करतील किंवा हे करतील आणि आम्ही आमच्याच मग्न असं थोडंसं ते झाल्यामुळे त्याला मला थोडंसं एक म्हणावं असं वाटेल. तुम्ही फार तर मी म्हणू शकतो सगळ्या मित्रांना मी आणलो त्यांची पण कुटुंब तिकडे राहिली औरंगाबादला आणि ते पण आज एक असा आनंद आहे की 25-30 वर्षांनी त्यांना पण खूप आनंद आहे की आपली मुलं काहीतरी सगळीच चांगलं करत आहेत त्यांना पण त्यांची एक आता ओळख निर्माण झाली आहे प्रत्येकाला हा आनंदही त्यांना मिळाला. केवढा मोठा आनंद. पण त्या काळात ती 20 वर्ष त्यांनी मुंबईला सोडणं त्यामुळे त्यांना कदाचित तेव्हा ते दुरावले तरी ते दडपण असेल ना हो तेव्हा म्हणजे आता चला सगळं चांगलं झालं हो चांगलं झाल्यावर आपल्याला ते पण त्यावेळी निश्चितपणे निश्चित शकतं या गप्पा खरं तर कधीच संपू नये अशा पण तरी सुद्धा या प्रवासामध्ये मला ना या दोघांची चित्रकला बघायची म्हणजे एक चित्र ते काढणार एक चित्र ही माऊली काढणार आणि मग हे चित्र कोण ओळखणार आणि किती बक्षीस मिळणार बघूया. फळ दिसते इथपर्यंत बरोबर आहे पुढ कलिंगड वगैरे खूप कलिंगड आणखीन 2 सद्दी तुम्हाला किती फळ आहेत अशी त्याला स्वतःला अजिबात फळ आवडत म्हणून बरं वेळ संपली हा त्या सांगतील आणि तुमच्या अंगावर काटे येतील बघा. अरे बापा ओ फणस तो शेप जरा कन्फ्यूज करणार होता बाकी चांगलं काढलंय बरं. त्यांनी ठरवलंच होतं की हिला काढू द्यायचं नाही आणि त्याला ओळखू द्यायचं नाही पण अभिनंदन खूप छान प्रयत्न केला हे तुम्हाला बक्षीस आहे आमच्याकडून काय म्हणजे परत तुम्ही त्याचं चित्र काढू नये म्हणून या गप्पा अशाच सुरू असताना आपण बघितलं की कसा स्ट्रगल असतो औरंगाबादहून निघायचं किथे यायचं मुंबईमध्ये आणि बरोबर एकट्याने नाही तर सोबत आणखी काही जणांना घेऊन यायचं. आज मागे वळून बघताना अनेकांचे संसार उभे राहत आहेत अनेक जण स्थिरावलेले आहेत मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये स्वतःसाठी स्वतःची कला जगवताना दुसऱ्यांच्या कलेला प्रोत्साहन देणं ते किती छान. तुम्हाला सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे अशी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना आणि या प्रार्थनेबरोबर आता क्षण आला आहे सन्मानाचा. उत्तमोत्तम लिखाणासाठी झी मराठीकडून आणि मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी झी मराठीकडून भेट धन्यवाद. आणि आता तथास्तु पुणे यांच्याकडून प्रतीक्षा वैनींना ही पैठणी. वा 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 आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.